आदर पुनावाला यांनी परवा जे लंडन मध्ये टाइम्स नावला जे स्टेटमेंट केलं होतं की मी भारतात परतणार नाही आणि भारतात माझ्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं वक्तव्य परवा आदर पुनावालाने केलं होतं। आज त्यांचं स्टेटमेंट आलं की मी भारतात वापस येणार आहे, तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो। त्यांना आपल्या मायभूमीचं देशाची आठवण येऊन देशाच्या जनतेसाठी या कोरोनाच्या महामारीमध्ये लस भारतात तयार करण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करतो आहे। खरं तर एक गोष्टीचा खुलासा आदर पुनावालांनी केला पाहिजे की आखरी त्याला कोणी धमकवलं होतं, कारण की केंद्र सरकारने त्यांना वाय प्लस सिक्युरिटी त्यांना दिलेली आहे। आता हे सिक्युरिटीच्या मागचं राजकारण काय, कारण की आदर पुनावालांनी कुठलीही राज्य किंवा केंद्र सरकारला संरक्षण मागितलेलं नव्हतं। आपला नियम आहे की संरक्षण मागायचं पहिले अर्ज केला पाहिजे आणि मग कुठल्या कारणासाठी काय त्यांच्या जीवाला धोका आहे का या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात आणि नंतरच या सुरक्षेच्या व्यवस्था केल्या जातात। पण केंद्र सरकारने एकाएकी त्यांना ही सुरक्षा का प्रदान करावी, त्याच्या मागचा खेळ काय आहे, या सगळ्या गोष्टीचाही खुलासा या निमित्तानं केंद्र सरकारने करावा आणि आदर पुनावाल्यांनी करावा। आमची एवढीच एक मागणी या निमित्तानं आहे की त्यांनी केलेलं परवाचं स्टेटमेंट त्याबद्दल एक चिंता आमच्या काँग्रेसच्या मनामध्ये निर्माण झालेली होती। कोरोनाच्या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण न झाल्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे, केंद्र सरकारच्या नियोजन शून्यतेच्यामुळे हे सगळे परिणाम आपण पाहतो आहे आणि म्हणून कालही माननीय सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला काही सूचना केलेल्या आहेत, त्याच्यात लसीच्या बाबतचा महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीत तातडीनं आदर पुनावालांनी त्यांच्या झालेल्या घटनेचा खुलासा करावा आणि त्यांच्या जीवितास समजा देशामध्ये धोका असेल तर काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या जीवितांचं रक्षण करायला काँग्रेस सक्षम आहे। पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जे त्यांचं लसीकरणाचं फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये उत्पादन करून देशाच्या लोकांना लस मोठ्या प्रमाणात पुरवण्याचं काम त्यांनी करावं ही मागणी या निमित्तानं आमची आहे। व्यवसाय कुठेतरी मागे दडला असल्या कारणाने व्यवसाय रायबली म्हणून याच्या धमक्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत का? आपण पाहिलं की त्यांचा जो इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला फोनच्या माध्यमातून शिरच्छेद करण्याची धमकी आलेली आहे, ते खरे बोललेले आहेत। परवा भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं की शिवसेनेने आंदोलन केलं, आंदोलन हा भाग वेगळा आहे पण शिरच्छेद करणारे हे कोण याच्याबद्दलचं खरं त्यांनी सांगावं। आणि त्यांना फोन आला, आता त्याला आदर पुनावाला फोन करणारा माणूस लहान नसू शकतो, तो मोठाच माणसाने त्यांनी सांगितलं की मोठ्या राजकारणी लोकांनी मला या पद्धतीची धमकी दिलेली आहे। ही गोष्ट खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे आणि म्हणून आदर पुनावाल्यांनी ही वास्तविकता देशाच्या समोर मांडावी ही मागणी आमची आहे। बिलकुल आहे धोका, कारण की आखरी त्याच्या माध्यमातून रेकी पण होऊ शकतं, आदर पुनावाच्यावाल्यावर नजर ठेवायचं, कारण की आदर पुनावाला देशामध्ये नाही आहे। ते एकदा प्रधानमंत्री तिथं आले होते त्यावेळेस आदर पुनावाला विदेशातून इथं आलेला होता। जो माणूस देशात नाही अशा व्यक्तीला आणि कुठलाही अर्ज नाही अशा व्यक्तीला केंद्र सरकार वाय सुरक्षा देत असेल तर याच्यामध्ये खूप सारं लपलेलं आहे हे आमचं म्हणणं आहे। याच्यामागे
खरं तर दोन गोष्टी आहेत. याच्या मागे ज्या पद्धतीनं एका वस्तूच्या तीन किमती, म्हणजे केंद्र सरकारला 150 रुपये, राज्याला 400 रुपये आणि खाजगीला 600 रुपये जे किंमत ठरवण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं जे जारी झालं, याच्यामध्येच मोठं गुपित आहे. हे कमिशनचं चक्कर आहे का, हाही प्रश्न त्याच्यामध्ये येतो. आज लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि अशा वेळेस समजा केंद्रातलं सरकार या पद्धतीचं हे राजकारण करत असेल तर याचीही नोंद आता देशातली जनता घ्यायला सुरुवात केलेली आहे. नाना, हिंदी में जानना चाहेंगे कि अदर पूनावाला की पहले उन्होंने किसी प्राइवेट चैनल के इंटरव्यू में कहा कि नहीं आएंगे, फिर उन्होंने कहा कि आएंगे, कांग्रेस की क्या भूमिका? देखो, लंदन में अदर पूनावाले ने जो स्टेटमेंट किया था कि मैं अब इंडिया वापस नहीं आऊंगा, और इसलिए कांग्रेस को उसकी चिंता हुई, कारण कि देश की सरकार ने जो कोविड शील्ड बनाने का जो कॉन्ट्रैक्ट उनको दिया था और ज़्यादा से ज़्यादा सप्लाई उनकी इस वैक्सीनेशन में होने वाली थी, लेकिन ये निर्णय के वजह से हम लोगों ने जो भी उनको, क्योंकि उनके स्टेटमेंट में उन्हें कहा था कि मेरा सिरछेद करने वाले हैं और मुझे बड़े नेताओं ने धमकी दी है, ऐसा जो वक्तव्य उनका आया, तो हमने उनको ये आपके माध्यम से ये बताना चाहते कि देश में उनको कोई भी हाथ नहीं लगाएगा. आज देश के लिए, देश की जनता को बचाने के लिए उन्हें वैक्सीनेशन का काम इंडिया में ही करना है, इंडिया के लोगों को वैक्सीनेशन देना है और उनकी जानें बचाना है. उनको कुछ भी हो तो कांग्रेस उनके साथ रहेगा, उनकी पूरी सुरक्षा का जवाबदारी कांग्रेस लेंगी. लेकिन उनका जो वक्तव्य था कि हमें बड़े नेताओं ने धमकाया है, तो ये नेता कौन है, किसने धमकाया उनको, ये भी बात सामने उन्हें लाना चाहिए. उन्हें आज ही उनका इंटरव्यू मैं पढ़ रहा था तो उन्हें कहा कि मैं हिंदुस्तान में वापस आ रहा हूँ, तो हम उसका स्वागत करते हैं. लेकिन जो सुरक्षा केंद्र सरकार ने वाई प्लस उनको दी है, जो हिंदुस्तान में नहीं है, ऐसे समय में उनको, और कोई एप्लीकेशन भी उनने ना राज्य सरकार को दी है ना केंद्र सरकार को, डायरेक्ट केंद्र सरकार इस तरह की वाई सुरक्षा कैसी दे सकती है, यह भी प्रश्न है. उसके पीछे क्या छुपा है, यह भी वास्तविकता जनता के सामने आना चाहिए, यह मांग हमारी है. कौन व्यक्ति हो सकते हैं इस तरीके की धमकी देने वाले, क्योंकि हो सकता है महाराष्ट्र के ही कुछ नेता हों, क्योंकि उनकी कंपनी यहाँ पर है, वो स्टेब्लिश यहाँ पर है, किस तरीके से? उनके स्टेटमेंट में जो पढ़ा है उनका, उनके स्टेटमेंट में कहा कि देश के बड़े नेताओं ने मुझे धमकी दी है, तो इसमें महाराष्ट्र के नेता हो ही नहीं सकते. दूसरा महत्वपूर्ण सवाल ये है कि जिस तरीके से कंपनियों ने रेट्स गिराए हैं अपने वैक्सीनेशन या वैक्सीन के, तो क्या लगता है कि पहले ज़्यादा रेट में बेचने की तैयारी थी, अब उसे कम किया गया क्योंकि बाहर की कंपनियां भी आ सकती हैं? देखो, देश में ऐसे पेंडेमिक में देश की सरकार ने, केंद्र सरकार ने ये पूरी जवाबदारी लेना चाहिए थी, लेकिन देश के प्रधानमंत्री जी ने कहा कि राज्यों ने अब यह जवाबदारी लेना चाहिए. तो ऐसे समय में एक प्रश्न आया और उस समय में रेट भी डिसाइड हुआ कि केंद्र को 150 रुपया, राज्य को 400 रुपया और प्राइवेट को 600 रुपया. इस तरह दुनिया में ऐसे एक चीज़ के तीन रेट हो नहीं सकते, लेकिन मोदी है तो कुछ भी है, ऐसा जो विश्लेषण बार बार बोला जाता था उसका जो बात थी वो आज जनता के सामने आई है. खरं तर ज्या रेमडेसिवीरच्या बाबतची भूमिका मांडली गेली होती, त्याच्यावर विरोधी पक्षाच्या वतीनं दबाव आणला होता की देशातली लोक मरतात आहेत आणि तुम्ही विदेशात हे पाठवतात, तर या सगळ्या रेमडेसिवीर असतील की वॅक्सिन असतील, या सगळ्याच्या सगळ्या एक्सपोर्ट थांबवला पाहिजे. त्यानिमित्तानं केंद्र सरकारने ते थांबवलेत, पण केंद्र सरकारने रेमडेसिवीर खुल्या बाजारामध्ये आणायला पाहिजे होतं, जेणेकरून काळा बाजार झाला नसता. त्यांनी मुद्दामून तो दाबून ठेवलेला आहे, त्याचं मुद्दामून त्याचं कंट्रोल करून ठेवून आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जी सप्लाय, कारण की आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये 4,38,000 रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्याचं 30 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने मान्य केलेलं होतं,
पण 30 एप्रिल पर्यंत केंद्र सरकारने फक्त 2.5 लाख रेमडेसिवीरचं इंजेक्शन महाराष्ट्राला दिलेत आणि त्याच्यामुळे राज्यात हे फक्त महाराष्ट्रात नाही देशामधली ही परिस्थिती निर्माण झाली आणि रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला आणि त्या काळाबाजारमुळे पहिलेच कोरोनामध्ये त्रस्त असलेले लोक आणि त्याच्या परिवाराच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात खिसे कापले गेलेत या सगळ्या गोष्टीचं पाहिलं तर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे मुद्दामून या पद्धतीची ही प्रक्रिया केलेली आहे. आपण पाहिलं असेल की काल माननीय सुप्रीम कोर्टाने हीच गोष्ट निदर्शनास आणून दिलेली याच्याबद्दलचं वारंवार सोनियाजी गांधी आणि राहुल गांधीजी सातत्यानं वक्तव्य करत होते काल माननीय सुप्रीम कोर्टाने तेच वक्तव्य केलेलं आहे आणि केंद्र सरकारला सांगितलेलं की मोठ्या प्रमाणात लसीची उपलब्धता करून देणं हे केंद्राची जबाबदारी आहे पण आज कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल यांच्याकडून जी काही माहिती येत आहे त्यांच्याजवळ आता लसी उपलब्ध नाहीत आणि त्याला अजून वेळ लागेल अशा पद्धतीचं 3-4 महिने त्याला लागतील अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून येते आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतो की केंद्र सरकारच्या नियोजन चुकीच्या नियोजनामुळे देशातल्या लोकांचा जीव जातो आहे जे राजकारण सातत्यानं केंद्रातली सरकार करते आहे लोकांच्या जीवाशी म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोठो एक निर्णय घेतला पाहिजे नॅशनल गव्हर्नमेंट देशामध्ये आता आणलं गेलं पाहिजे ही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आखरी केंद्र सरकारने त्यांना वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे अजून काय सिक्युरिटी पाहिजे असेल तर दिली जाईल कारण की राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की राज्यातल्या जनतेबरोबर देशाच्याही जनतेचं लसीकरण झालं पाहिजे लोकांचा जीव वाचला पाहिजे त्याला पाहिजे तेवढी सिक्युरिटी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनेही सुद्धा त्यांचा पूर्ण सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेईल अशी पद्धतीची आमची भूमिका. अरे असं आहे आता चंद्रकांत पाटील साहेब असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील हे दोघांचं व्यक्तिगत काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरची चर्चा झालेली आहे पण मला असं वाटतं की इकडे आपण एकाकडे एक बोट दाखवत असू तर 4 बोटं आपल्याकडे असतात केंद्रामध्ये काय स्थिती आहे चंद्रकांत पाटीलांनी तेही पण बघावं म्हणजे गृह खात्यापासूनच सुरुवात करावी केंद्रातल्या आपल्याला मूळ प्रश्न आहे आदर पुनावालाचा आहे आता वर्गीस काय बोलले काय झालं त्याचं आपल्याला काय उत्तर द्यायचं काम एक सवाल खासकर पंढरपूर सीट को लेकर है तीनों पार्टियों के संयुक्त चुनाव के बाद भी वो सीट हारने की बेसिक वजह क्या क्या वहां पर सरकार का एंटी इनकम्बेंसी फैक्टर चल रहा है नहीं नहीं वहां पर लोकल क्योंकि ये बाय इलेक्शन था और ये लोकल इश्यू पे लड़ा गया था विठल सहकारी शक्कर कारखाना जो है उनके कुछ पेमेंट के इश्यू थे और उनके लोकल इश्यू के आधार पर वो इलेक्शन लड़ा गया था वो आपने सबने देखा और लोकल हुआ तो सरकार ने जो काम किया है 1.25 साल में वो निश्चित रूप से एक अच्छा काम किया है उसका परिणाम ये इलेक्शन पे नहीं था लोकल इश्यू पे इलेक्शन हुआ था और वो इश्यू पे वो लोग जीते.